हेलो, गुड मॉर्निंग एवरीबॉडी। टुडे वी आर गोइंग टू डील विथ राइटिंग स्किल। दैट्स व्हाई ओपन योर नोटबुक्स एंड we know that there are various types of writing skill, but let us start with letter writing today. आज आपण जे writing skill आहे त्यामधील letter writing हा भाग पाहणार आहोत, ठीक आहे? ओके मित्रांनो, पहा तुम्हाला परीक्षेला रायटिंग स्किल किती मार्क्स साठी आहे, 9वी आणि 10वी। तुम्ही गेल्या वर्षी 8वीला होतात, तुम्हाला 8वीला फक्त लेटर रायटिंग मध्ये सॉरी रायटिंग स्किल मध्ये लेटर रायटिंग एक होतो आणि इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा एक भाग होता, बरोबर। पण आता ह्या वेळी तुम्हाला जे लेखन कौशल्य किंवा रायटिंग स्किल मध्ये तुम्हाला जवळजवळ 8 निबंध येतात, त्यापैकी 4 लिहायचे असतात। म्हणजे जर तुम्ही जर हे लिहू नका, रायटिंग स्किल जर पाहिलं तर रायटिंग स्किल तुम्हाला त्याला मार्क्स आहेत पा 80 पैकी 20, 80 पैकी 20 मार्क्स तुम्हाला यावर्षी रायटिंग स्किलला आहेत। आणि मग त्यामध्ये आपण जर क्वेश्चन पेपर पाहिला कुठलाही, तर त्यामध्ये पहिला जो क्वेश्चन असतो, क्वेश्चन नंबर 5 जो असतो ए, याला लेटर असतो। प्रत्येक रायटिंग स्किल जो भाग आहे त्याला प्रत्येकाला 5 मार्क्स आहेत। आणि लेटर लेटर मध्ये 2 प्रकार पडतात, एक असतं फॉर्मल आणि दुसरा आहे इनफॉर्मल। ओके, तर क्वेश्चन नंबर 5 ए मध्ये तुम्हाला फॉर्मल लेटर किंवा इनफॉर्मल लेटर याला ऑर हे आहे, इथं आपण ऑर करूया, ठीक आहे, हे किंवा हे तुम्हाला लिहायचं, याला 5 मार्क्स आहे। ओके, इन प्रीवियस इयर यू हॅव ओनली लर्न अबाउट लेटर रायटिंग अँड इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, बट धिस इयर वी विल लर्न अबाउट लेटर राइटिंग, नो डाउट। बट क्वेश्चन नंबर 5B, देर इज डायलॉग राइटिंग, डायलॉग और ड्राफ्टिंग अ स्पीच। हे तुम्हाला मी सगळं नंतर देणार आहे, सगळं शिकवणार आहे। पहा 5 आणि 5, याला 5 मार्क्स आहेत आणि याला 5 मार्क्स। असा क्वेश्चन नंबर 5A आणि B आहे, तुम्हाला लेटर लिहायचं आहे 9वीला आणि 10वीला। इट इज अ कंपल्सरी क्वेश्चन, यू हॅव टू राईट अ लेटर अमंग ऑफ 2, यू कॅन राईट फॉर्मल, यू कॅन राईट अदरवाइज यू कॅन राईट इनफॉर्मल लेटर। सो व्हॉट टाइप्स ऑफ लेटर्स आर देअर वी विल डिस्कस इन डिटेल दिस पीरियड। क्वेश्चन नंबर 5B तुम्हाला हा जर झाला, त्यानंतर हा आहे डायलॉग रायटिंग, तुम्हाला डायलॉग येतो 1, 1, 3 अशा मार्क्सचा, 5 मार्क्स असतात पण छोटे छोटे डायलॉग येतात। पहिला असतो ते सांगेल मी तुम्हाला, सिक्वेन्सली सेंटेन्स असल्या, दुसऱ्या 2 गॅप्स असतात आणि तिसरा तुम्हाला यू हॅव टू राईट युअर ओन डायलॉग, यू हॅव टू प्रिपेअर युअर ओन डायलॉग, इट इज फॉर 3 मार्क्स। असा असतो ड्राफ्टिंग अ स्पीच, म्हणजे स्पीच रायटिंग, याला हे ऑर आहे। क्वेश्चन नंबर 6 जो आहे की नाही, त्यामध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, ठीक आहे। आता याच्यामध्ये काय पहा, इथं पण हा क्वेश्चन आहे नॉन वर्बल टू वर्बल, नॉन वर्बल
verbal. आणि बी verbal उलट verbal to non-verbal. याला हे और असतं ठीक आहे. पाच पाच दहा हे कळालं. आता हा क्वेश्चन नंबर सिक्स आहे ना, यामध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा एक भाग आहे. तर नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे काय, की या ठिकाणी एखादा एखादी वेब येते, एखादा टेबल येतो वरच्या याच्यात, एखादा चार्ट येतो, एखादी ट्री डायग्राम येते आणि ती तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये लिहायची असते. हे सगळं आपण एक एक सॅम्पल एक एक नमुना पाहणार आहोत. आणि उलट इथं काय होतं, वर एखादा पॅरेग्राफ येतो, एक दोन पॅरेग्राफ येतात, त्याच्यावर मग तुम्हाला चार्ट बनवायचा आहे, टेबल बनवायचं आहे, वेब बनवायची किंवा टी ड्राय ट्री डायग्राम बनवायचं आहे किंवा एखादा मॅप 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 नाही येत. तर अशा प्रकारे वेगवेगळे प्रकार आहेत. उलट येते याला म्हणजे जसं लेटर रायटिंग तुम्हाला एक लिहायचंच आहे, तसं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये तुम्हाला एक प्रकार लिहायचाच आहे. हे तुम्हाला नवीला पण आहे आणि सेम पॅटर्न दावेल. आता याच्यामध्ये बी काय आहे मग, एक्सपांड द थीम, याच्यामध्ये एक्सपांड द थीम. आणि याला और आहे न्यूज रिपोर्ट, म्हणजे रिपोर्ट रायटिंग, न्यूज रिपोर्ट. ठीक आहे, हे सगळ्यांनी तुम्ही लिहिलं तरी चालेल एका मागच्या पानावर. फक्त रायटिंग स्किल पाहते बरं का, किती मार्कला किती मार्क साठी आहे वीस, हे रफ एक माहितीसाठी. आता आपण याच्यातला एक भाग पाहणार आहोत, येते लक्षात. पण हे तुम्हाला लेटर रायटिंग चे दोन प्रकार आहेत, पटकन लिहून घ्या. हे फक्त तुम्हाला 20 मार्क साठी मी रायटिंग स्किल लिहिलेला आहे. शेवटचा क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे ट्रान्सलेशन आहे बरोबर, तो 5 मार्क साठी, म्हणजे असे 25 20 याचे 5 मार्क रायटिंग स्किलचे सॉरी ट्रान्सलेशनचे, हे 25 आणि अगोदरचे 55 असा तुम्हाला 80 मार्कचा पेपर लिहायचा आहे. द स्टुडंट्स हू आर लिसनिंग हू आर वॉचिंग दिस लेक्चर राईट ऑल द क्वेश्चन्स इन युअर इंग्लिश नोटबुक. आय हॅव गिव्हन हियर, आय हॅव रिटन द ऑल writing skill, types of writing skill which is for 20 marks. Okay, write all these questions and with their yes with their marks. Ide marks lihun gya, yala 5 aahe na, ita or lihilele aahe. म्हणजे तुम्हाला 1 2 3 4 प्रत्येकाला और आहे. फॉर्मलला इनफॉर्मल लेटर आहे, डायलॉगला स्पीच रायटिंग आहे, इथं नॉन वर्बल टू वर्बल आहे, वर्बल टू नॉन वर्बल आहे. आणि याला काय आहे, एक्सपांड द थीम, इथं एखादी प्रोवर्ब येते, एखादी म्हण वगैरे येते, ती तुम्हाला एक्सपांड त्याचा विस्तार करायचा असतो, तिचं मिनिंग लिहायचं ठीक आहे. आणि न्यूज रिपोर्ट, जसं आपण एखादी बातमी पेपर मध्ये वाचतो की नाही, तर न्यूज रिपोर्ट कसा लिहायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे 5 10 15 आणि 20 असे मार्क्स तुम्हाला 9वी आणि 10वीला याला वार्षिक परीक्षेला आहे. आता तुम्ही कुठे लिहित आहे, बॅक पेज वर लिहित आहे का, आता त्याच्यात लिहित आहे इंग्रजीत होईल ना. हे सगळ्यांना लक्षात घ्या, सगळ्यांना शेवटपर्यंत लक्षात राहायला पाहिजे, कारण याच्यामध्ये बदल नाही, पुढच्या वर्षी पण बदल नाही, बिलकुल बदल नाही.
सेम पैटर्न. इथे बस तिथे दिसत नाही का लॅपटॉप मध्ये, इकडे बस ना कुठे. ओके आय थिंक हॅव यू रिटन इट येस ऑर नो. ओके लिहून झालं. ओके नाउ स्टार्ट, लेट अस स्टार्ट विथ लेटर राइटिंग. पत्र लेखन फॉर्मल अँड इनफॉर्मल. बिफोर इट यू शुड नो व्हॉट इज मीन बाय फॉर्मल लेटर अँड व्हॉट इज मीन बाय इनफॉर्मल लेटर. टू हुम वी राईट, वी कॅन राईट अ फॉर्मल लेटर ऑर टू हुम वी कॅन राईट इनफॉर्मल लेटर. वी शुड नो फॉर्मल इन मराठी औपचारिक पत्र, इकडे समजून घ्या, हे समजून घ्या औपचारिक पत्र. द लेटर इज रिटन टू ऑर लेटर वी कॅन राईट टू एनी गव्हर्नमेंट ऑफिशियल्स. द पर्सन हु इज इन द गव्हर्नमेंट सर्व्हिस अँड वी कॅन राईट टू हिम. ओके इन एनी रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट सर्वंट, फॉर एक्झाम्पल हेडमास्टर, क्लास टीचर, डेपो मॅनेजर, पोलीस इन्स्पेक्टर, द डायरेक्टर ऑफ एनी इन्स्टिट्यूशन, यांना आपण फॉर्मल लेटर लिहितो. इनफॉर्मल अनौपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र. देअर इज नो फॉर्मॅलिटीज, फॉर्मॅलिटीज आर देअर बट वी कॅन फ्री हिअर टू राईट व्हॉट वी थिंक, व्हॉट वी लाईक. इनफॉर्मल लेटर अनौपचारिक पत्र हे कोणाला लिहिलं जातं? यू कॅन राईट युअर फर्स्ट पेरेंट्स, फादर मदर, ग्रँड पेरेंट्स, ग्रँड फादर ग्रँडमा, युअर ब्रदर सिस्टर रिलेटिव्स अँड युअर फ्रेंड, युअर अंकल अंट अंटी एनिथिंग. म्हणजे नातेवाईकांना जे पत्र लिहिलं जातं त्याला इनफॉर्मल लेटर म्हणतो. ठीक आहे, आता फक्त याच्यावरच फोकस करू आता. सो बिफोर इट यू शुड नो व्हॉट इज द फॉर्मॅट ऑफ इनफॉर्मल लेटर. आता आज आपण फक्त इनफॉर्मल लेटर घेऊया, चालेल? फॉर्मल लेटर उद्या परवा इथं मी लिहितो इनफॉर्मल लेटर. ओके सो यू शुड नो व्हॉट इज द फॉर्मॅट ऑफ इनफॉर्मल लेटर. आता हे तुम्ही कुठं लिहिणार आहात? हे तुम्ही जसं आता तुम्ही कुठे लिहिलंय, मागच्या पानावर लिहिलंय का? निबंधामध्ये हे लिहू नका. पहिलं तुम्ही काय करा, मी या ठिकाणी तुम्हाला याचा इनफॉर्मल लेटरचा फॉर्मॅट देतो. फॉर्मॅट म्हणजे काय? स्टेप्स, हाऊ द मार्क्स इज अलॉटेड, हाऊ द मार्क्स आर गिवन इन द बोर्ड एक्झाम, इन द 9th अन्युअल एक्झाम. मार्क्सची अलॉटमेंट कशी असते, विभागणी कशी असते, हे तुम्हाला कळलं पाहिजे, स्टेप्स कळल्या पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही काय करायचं, टायटल लिहिले. ठीक आहे, आता मगाशी मी तुम्हाला किंवा त्याच्या बाजूला, आता आपण याच्यात निबंध घेणार आहोत. काहीच्यात घेता, याच्यात लिहिता डायरेक्ट, निबंधाच्या वेळी ते लिहायचं नाही. ठीक आहे, फक्त माहितीसाठी. मग ठीक आहे, असं घ्या फॉर्मॅट ऑफ इनफॉर्मल लेटर. इनफॉर्मल लेटर या अनौपचारिक पत्राचं स्वरूप कसं असतं? फॉर्मॅट म्हणजे स्वरूप.
पटकन लिहून घ्यायचंय पहा. याच्यामध्ये पहिला मुद्दा असतो पहा सेंडर्स ऍड्रेस. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही एक्स वाय झेड लिहिता बरोबर, आठवतोय ना आठवीला लिहिले सेंडर्स ऍड्रेस. म्हणजे तुम्हाला जो अ पर्सन हु इज गोइंग टू सेंड अ लेटर टू समवन, मराठी तिथं लिहिलं तरी चालेल की पाठविणारा पत्र लिहिणाऱ्याचा किंवा पत्र पाठविणाऱ्याचा पत्ता तो कुठे असतो, लेफ्ट साइड ऑफ युअर पेज. ओके, डाव्या बाजूला काय असतो तो आपण निबंधामध्ये बघूया. दुसरा असतं पा सॅल्युटेशन. ठीक आहे, दुसरं असतं सॅल्युटेशन. आता इथे ऍड्रेस लिहायची गरज नाही आपल्याला, म्हणजे निबंधात लिहावा लागतो बरोबर, पण असं असतं पा एक्स वाय झेड एम जी रोड पुणे पिनकोड आणि डेट बरोबर. सॅल्युटेशन म्हणजे काय मराठीत तुम्ही लिहू शकता की आपण अभिवादन करतो, अभिवादनाचा मायना म्हणजे फॉर एक्झाम्पल डिअर डिअर फादर डिअर मदर, मित्र असेल तर डिअर मित्राचं डायरेक्ट नाव टाकायचं, डायरेक्ट नाव टाक डिअर फ्रेंड साईल, नो नीड टू राईट सच पॅटर्न. ओके, राईट युअर फ्रेंड्स नेम डिअर एक्स वाय झेड म्हणजे याला सॅल्युटेशन मध्ये हे येतं पा. त्यानंतर पुढचा मुद्दा असा असतो यामध्ये की ओपनिंग ऍड्रेसेस किंवा ओपनिंग पॅराग्राफ. ओपनिंग किंवा त्याला दुसरा ऍड्रेसेस असं म्हणतो, इथं पत्ता नाही बघतो आर ई डबल एस. ठीक आहे, यामध्ये काय येतं पा पत्राची सुरुवात ओपनिंग पॅराग्राफ ओपनिंग ऍड्रेसेस. ठीक आहे, त्यानंतर दुसरा मुद्दा असतो आता हा खूप महत्वाचा मुद्दा असतो कारण यामध्ये इथे तुमचे मार्क्स जास्त असतात, म्हणजे हाऊ आर यू पापा हाऊ आर यू मम्मी आय एम फाईन हियर आय होप यू ऑल बी फाईन देअर, हे एक लिहू शकता. दुसरं तुम्ही कसं लिहू शकता फॉर एक्झाम्पल आय रिसिव्ह युअर लेटर, सिम्पल लँग्वेज आय रिसिव्ह युअर लेटर अँड आय बिकेम हॅपी आफ्टर रिडिंग इट, तुमचं पत्र मिळालं आणि मला वाचून आनंद झाला. नाव आय एम रायटिंग अ लेटर आय एम रिप्लाईंग टू यू, असंही लिहू शकता. वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या आपण पत्रामध्ये पाहू. पुढचं सगळ्यात महत्वाचा ज्याला जास्त मार्क्स असतात तो सब्जेक्ट मॅटर किंवा बॉडी ऑफ द लेटर. मुली किती, 16 ना, आणि मुले नंतर किती आले, 2 ना, 19. हा मुली 2 आले, मुली 18. पटकन लिहून घ्या. पुढचा मुद्दा आहे पा सब्जेक्ट मॅटर ज्याला बॉडी ऑफ द लेटर असं म्हणतो. असं घ्या तुम्ही हे लिहिलं का सब्जेक्ट मॅटर, लिहिलं लिहिलं का इथं काही बॉडी ऑफ द लेटर. लेटर मधील जवळजवळ 5 पैकी आहे ना याला 2.5 मार्क्स असतात,
टू एंड हाफ सब्जेक्ट मैटर जे तुम्हाला पेपर मध्ये क्वेश्चन पेपर मध्ये जे पॉइंट्स दिलेले असतात सगळे पॉइंट्स याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करावे लागतात द पॉइंट्स व्हिच आर गिवन इन द क्वेश्चन पेपर यू हॅव टू मेन्शन यू हॅव टू इन्क्लूड ऑल दीज पॉइंट्स इन इट इट इज फॉर टू एंड हाफ मार्क सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर शेवट येतो का आपल्याला क्लोजिंग ऍड्रेसेस किंवा क्लोजिंग पॅरेग्राफ क्लोजिंग पॅरेग्राफ डबल झाले इथं इथं करेक्ट करून घ्या ना स्पेलिंग चुकलेलं तुम्ही सांगितलं ना लिहिताना होतं GRAPH करेक्ट दिस स्पेलिंग ओके क्लोजिंग पॅरेग्राफ किंवा क्लोजिंग ऍड्रेसेस ऍड्रेस म्हणजे शेवटी तुम्ही यामध्ये असेल तपा क्लोजिंग पॅरेग्राफ मध्ये गिव्ह माय बेस्ट रिगार्ड कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स नमस्कार टू ग्रँडपा ग्रँडमा आठवतंय तुम्हाला लिहिलेत ना अशा पद्धतीने गिव्ह माय लव टू डिअर सोनू शेवट असतो का क्लोजिंग पॅरेग्राफ मध्ये तुम्ही मोठ्यांना नमस्कार करता आणि छोट्यांना आशीर्वाद देत असता ठीक आहे आणि शेवटी असतं पा सबस्क्रिप्शन ज्याला आपण म्हणतो इथं तुम्ही समारोप लिहिले तरी चालेल आणि शेवटचा मुद्दा असतो पा सबस्क्रिप्शन म्हणजे काय पत्राचा अभिवादनपर शेवट सबस्क्रिप्शन म्हणजे पत्राचा अभिवादन पर शेवट येते लक्षात अशा स्टेप्स आहेत आता याच्यामध्ये तुम्ही काय लिहिता शेवटी लिहिता ना युअर लव्हिंग सन युअर लव्हिंग डॉटर युअर्स लव्हिंगली शेवटी लिहिता ना आणि या नंतर उदाहरणार्थ पहा इथं तुम्ही युअर लव्हिंग सन युअर लव्हिंग डॉटर युअर्स लव्हिंगली एक्स वाय झेड लिहिता की नाही तो हा मुद्दा म्हणजे या स्टेप्स आता यामध्ये मार्क्स कसे असतात हे समजून घ्या आणि आपण डायरेक्ट एक्झाम्पल पाहूया चालेल हे बघा हा जो सेंडरचा ऍड्रेस असतो याला जवळजवळ या पाच पैकी अर्धा मार्क असतो याला सॅल्युटेशनला अर्धा मार्क म्हणजे केव्हा समजून घ्या तुम्ही ज्यावेळी पत्र कम्प्लीट कराल पूर्ण हे लेटर कम्प्लीट कराल त्याच वेळी हे मार्क्स दिले जातात हे समजून घ्या सो व्हॉट इज अ इम्पॉर्टंट कंडिशन फॉर इट यू हॅव टू कम्प्लीट युअर लेटर विथ दीज अप्रोप्रिएट स्टेप्स तुम्हाला तुमचं पत्र शेवटपर्यंत पूर्ण करायचं आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की ठीक आहे याला अर्धा अर्धा याला एक ठीक आहे एवढं लिहिलं बस झालं असं नसतं ज्यावेळी तुमचं शेवट सिग्नेचर होईल एक्स वाय झेड वगैरे वगैरे ठीक आहे त्यावेळी तुम्हाला हे मार्क्स सगळे त्यापैकी मिळतील म्हणजे अर्धा अर्धा असा एक झाला आता त्यानंतर इथं अर्धा झाला इथे अर्धा झाला ओपनिंग पॅरेग्राफ आणि बॉडी ऑफ द लेटर या दोन्ही मिळून अडीच मार्क्स असतात टू अँड हाफ मार्क म्हणजे जवळजवळ या एक दोन तीन चार या चार पॉइंट मध्येच पाच पैकी साडेतीन मार्क्स तुमचे दिले जातात त्यानंतर क्लोजिंगला हा जो क्लोजिंग पॅरेग्राफ असतो याला याला टोटल अर्धा मार्क असतो याला याला अर्धा मार्क्स असतो म्हणजे साडेतीन आणि अर्धा चार हे तुम्हाला माहित पाहिजे व्हाइल रायटिंग अ लेटर वी शुड नो हाऊ द मार्क्स आर अलॉटेड हाऊ द मार्क्स आर गिवन
म्हणजे साडेतीन आणि चार झाले आणि एक जो मार्क उरतो ना तो कशासाठी असतो सगळ्या रायटिंग स्किल मध्ये. मगाशी मी तुम्हाला जवळजवळ चार रायटिंग स्किल सांगितले ना, दोन लेटर, डायलॉग, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असतील, ड्राफ्टिंग अ स्पीच असेल, येते लक्षात, किंवा एक्सपांड द थीम असेल, सगळ्याला तुम्हाला ग्रामर. हॅव यू युज्ड प्रॉपर ग्रामॅटिकल स्ट्रक्चर? हॅव यू रिटन ऑल द स्पेलिंग विदाउट एनी मिस्टेक्स? एनी मिस्टेक म्हणजे यामध्ये ग्रामर, ग्रामॅटिकल स्ट्रक्चर पाहिलं जातो तुमचं होल पेपर मधलं, त्या पत्रामधलं तुमचे स्पेलिंग मिस्टेक्स आहेत का? हॅव यू यूज एनी ग्रामॅटिकल स्ट्रक्चर? फॉर एक्झाम्पल, सपोज व्हाइल रायटिंग एनी लेटर यू यूज एनी एक्सक्लेमेशन, एखादं उद्गारवाचक वाक्य वापरलं. इफ यू यूज एनी क्वेश्चन, एखादा प्रश्न जर वापरला तर त्याचा पण विचार यामध्ये केला जातो. असा शेवटचा एक मार्क असतो. असे पाच मार्क्स यामध्ये दिलेले असतात. ठीक आहे, हे कुठलं चाललंय आपलं? फक्त इनफॉर्मल लेटर. फॉर्मल लेटरचं फक्त असंच, फक्त एक लक्षात ठेवायचंय की तुमचा ऍड्रेस लेफ्ट साईडला आला पाहिजे, हे सगळं लेफ्ट साईडला, आणि तुमची सही पण लेफ्ट साईडला आली पाहिजे, राईट साईडला कुणी ऍड्रेस लिहू नका. This is a format of informal letter. It is only for 5 mark. आणि फॉर्मल लेटरचा पण फॉर्मॅट तुम्हाला देईन, फक्त त्याच्यामध्ये बदल, सेंडरचा ऍड्रेस असतो, इथं रिसिव्हरचा ऍड्रेस असतो, बरोबर, आणि त्याच्या खाली सब्जेक्ट येतो, एवढाच बदल असतो. त्याच्यात दोन ऍड्रेस असतात. देर आर टू ऍड्रेसेस इन फॉर्मल लेटर. इन इनफॉर्मल लेटर देर इज ओनली वन ऍड्रेस, इट इज युएस, तुमचा, तुम्ही पाठवणार आहात तुमचा ऍड्रेस. त्याच्यामध्ये दोन ऍड्रेस आणि बदल त्याच्यामध्ये दुसरा काय, त्यामध्ये इथे काय येतो, दोन ऍड्रेस झाल्यानंतर इथं सब्जेक्ट येतो, म्हणजे विषय, याच्यामध्ये विषय येत नाही. ठीक आहे, हे कळाले? हे पाच मार्क एच स्टेप ने आपल्याला जायचे लेटर लिहिताना. ठीक आहे, लेट अस डील विथ एन एक्झाम्पल. लेटर, ओके, आपण एक लेटर पाहूया, तेच दोन प्रकारात पाहू. आता तुम्हाला हे जे लिहिलेलं आहे या स्टेप्स या निबंधाच्या वहीत लिहायच्या नाहीत. ठीक आहे, आता तुम्ही वाटले तर परत लिहू शकता की इनफॉर्मल रायटिंग खालच्या ओळीला, किंवा नाही लिहिलं तरी चालेल, फक्त निबंधाच्या वहीत असं टाका लेटर रायटिंग आणि कंसामध्ये इनफॉर्मल लेटर. ओके, राईट द क्वेश्चन फर्स्ट. आपण या ठिकाणी एक निबंध, निबंधामधील हे जे इनफॉर्मल लेटर आहे त्यामधील एक एक्झाम्पल पाहणार आहोत. ते पाहिल्यानंतर मग तुम्हाला नक्की लक्षात येईल की या स्टेप्स निबंधाच्या किंवा लेटर रायटिंगच्या या स्टेप्स कशा असतात आणि कसे मार्क्स दिले जातात. ठीक आहे, क्वेश्चन लिहून घ्या. इमॅजिन that, imagine that you are Sudhakar, yes, capital, oblique Karan, Sarala Rani, yes, capital,
ओके इमेजिन दैट यू आर सुधाकर बॉयज विल थिंक दैट आई एम सुधाकर ओके गर्ल्स विल थिंक आई एम सरला तुम्ही या दोन्हीपैकी एक आहात असं कल्पना करायची आहे रिसाइडिंग ऍट रिसाइडिंग ऍट 101 इट्स युअर ऍड्रेस लव कुश हे कॅपिटल हिअर एल कॅपिटल लव कुश अपार्टमेंट APTS कॉमा शिवाजी नगर इथे तुम्हाला ऍड्रेस पण दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी राहता शिवाजी एस कॅपिटल नगर एन कॅपिटल कॉमा पुणे पी कॅपिटल डॅश फुल स्टॉप ठीक आहे क्वेश्चन पेपर मध्ये असा क्वेश्चन आलेला असतो इमॅजिन दॅट यू आर सुधाकर ऑब्लिक सरला राणे रिसाइडिंग ऍट कुठे राहत आहे 101 लव कुश अपार्टमेंट शिवाजीनगर पुणे 411005 नाव राईट इट नाव आता काय करायचं तुम्हाला एक ऍडव्हर्टायझिंग Now read. Advertising. Electrical image. Now read. Oh, yes, yes. लगेच सांगा काही हे झालं ना ऍडव्हर्टाइजमेंट गिवन बिलो तुम्हाला एक जाहिरात लिहायची आहे अशी जाहिरात क्वेश्चन पेपर मध्ये येते आणि त्यावर तुम्हाला दोन पैकी एक लेटर लिहायचं आता पुढचं पण लेटर आपण याच ऍड वरून लिहिणार आहोत रीड द ऍडव्हर्टाइजमेंट गिवन बिलो अँड अँड राईट अ लेटर आता तुम्हाला ऍड लिहायची आहे का आता इथून तुम्हाला ही जाहिरात चालू होती ती जाहिरात वापरून आपल्याला दोन लेटर लिहायचे दोन पैकी एक आपण दोन्ही लिहिणार आहोत काय ऍड आहे का रेप्युटेड सॉफ्टवेअर एस कॅपिटल कंपनी सी कॅपिटल रिक्वायर्स ऑफिस असिस्टंट्स ओ कॅपिटल असिस्टंट्स रेप्युटेड सॉफ्टवेअर कंपनी एक नामांकित सॉफ्टवेअर कंपनी आहे रिक्वायर्स त्यांना काय पाहिजे आहे
ऑफिसर असिस्टंट्स त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिस मध्ये त्यांना सहाय्यकांची गरज आहे. अजून आता आपली जाहिरात सुरू झालेली आहे, ठीक आहे, उद्या कंप्लीट करू आपण ही ऍड आणि त्या ऍड वरून इन्फॉर्मल लेटर. ओके फ्रेंड्स, बेल इज ऑलरेडी रँग, वी विल राईट दिस ऍड टुमारो अँड विल डिस्कस दिस इन्फॉर्मल लेटर इन डिटेल. ओके.